सुरुवात होतो. प्रथम सलामीची जोडी लक्ष्मी लढे संघाकडनं पाहू शकतो. स्ट्राईक येतो तो अरविंद तांडेल तर नाशिकला विवेक सलामीची जोडी मागील सामन्यामध्ये देखील सलामीची जोडी होती. पुन्हा एकदा तीस सलामीची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळते रॉयल चेंबूर या संघाच्या माध्यमातून फलंदाजी करताना. तो गोलंदाजी मार्ग सनीला पाहू शकतो. सनीकडे दांडगा अनुभव आहे. सनीकडे गेले अनेक वर्षाचा क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून सनीला पाहू पाहताना आपण खेळताना पाहिले तर सनीकडे दांडगा अनुभव आहे. संघासाठी पहिले षटक घेऊन येतो सनी. तीन षटकांचा सामना असणार आहे. उलटा चेंडू पहिल्या चेंडूवरती अरविंद या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण जरूर तयार आहे. गणेश त्या ठिकाणी तैनात होता. गणेशने चेंडू जरूर वाढवला पण चौकारासाठी जरूर अपील केली जाते. पंचांनी मात्र या ठिकाणी अचूक असा निर्णय करायला होता. पहिल्या चेंडूवरती फुलटच चेंडू सनीचा आणि पहिल्या चेंडूवरती अरविंद पुढे आला. अरविंद आक्रमक झाला. अरविंदने पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका पाहायला मिळाला. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडू पहिल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं होतं सनीला. सनीच्या पहिल्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवरती अरविंद फलंदाजी करत असताना अरविंदने जरूर सुरत असा फटका पाहायला मिळाला आणि फटका जरूर चौकाराच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षण तैनात होतो. गणेश त्या ठिकाणी तैनात झाला. गणेशने जरूर चौकार अडवला पण थोडस निर्णय देण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो. कारण थोडासा हा चेंडू काहीसा पाहायला नाही. कारण गणेश मित्र मंडळ आयोजित आई चषक 2021 उत्तरवासी कोंडाबाई संदीपन सूर्यवंशी यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त या भव्य दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दिनांक 26 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 27 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 26 फेब्रुवारी शुक्रवारच्या दिवसामध्ये मात्र या ठिकाणी बाहेरील संघांना आमंत्रित केलं जातो. बाहेरील संघ अर्थातच स्पेशल वाईज क्रिकेट मधील संघांना आमंत्रित केलं होतं. एकंदरीत 8 संघांना आमंत्रित करत असताना पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या सामन्याला सुरुवात होत असताना उपस्थित मान्यवर सन्माननीय विनोद निकाळजे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला. रॉयल चेंबूर विरुद्ध ब्लू स्टार विक्रोळी या संघामध्ये पहिल्या सामन्यातून सुरुवाशी लढत पाहायला मिळाली आणि रॉयल चेंबूर या संघाचा विजय निश्चित झाला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र लक्ष्मी इलेव्हन विरुद्ध विघ्नहर्त ही सुरुवाशी लढत पाहायला मिळाली आणि विघ्नहर्त संघाला माघारी परतत असताना लक्ष्मी इलेव्हन संघ विजयी झाला. तर या दोन्ही संघांमध्ये मात्र आता दुसऱ्या फेरीतील लढत पाहायला मिळते आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात होत असताना
तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. तर पंचाने मात्र या ठिकाणी अचूक असा निर्णय कळवलेला आहे. चौकारासाठी जरूर अपील झाली होती या ठिकाणी, पण या ठिकाणी एका धावरचे समाधान मानावं लागते. पंचाने मात्र या ठिकाणी एका धावरची धावसंख्या घोषित केली. सामना आपल्याला पाहायला मिळतो. रॉयल चेंबुरा संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि प्रथम गोलंदाजीसाठी सनीला आमंत्रित केले. सनीच्या पहिल्या चेंडूवरती सलामी ही उडी मैदानामध्ये दाखल झाली होती. ती अरविंद आणि विवेक अरविंदने मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला. जोरदार प्रहार करत असताना जरूर क्षेत्ररक्षण तैनात होतं. गणेशने सुरुवातीचं क्षेत्ररक्षण केलं. गणेश आपल्या संघासाठी जरूर क्षेत्ररक्षण करत थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला डिसिजन देण्यामध्ये, मात्र पंचाने योग्य तो निर्णय घेतला आणि या ठिकाणी एका धावरचे समाधान मानावं लागतो. तो लक्ष्मी लोण्या संघाच्या फलंदाजाला हा चेंडू मध्ये या ठिकाणी निर्धाव. तो पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला होता, पण थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तिसरा अंपायर या ठिकाणी उपलब्ध करून दिला होतो. अंडरआर्म क्रिकेटचे आमचे मित्र सतीश गोसावी यांच्या माध्यमातून आपल्याला ते प्रक्षेपण पाहायला मिळतं आणि त्यांच्याच मदतीने मात्र त्या चेंडूवरती योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. तर यांचे देखील हार्दिक आभार आहे. पुढे केलेला प्रयत्न सुंदर असा फटका आवंत्या स्वरूपामध्ये पंचाने हातवारे केले. नो चेंडू हातवारे करत असताना या ठिकाणी हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. आवंत्या स्वरूपामध्ये हा चेंडू असणार आहे. सुरेखाची फलंदाजी पाहायला मिळते अरविंद आणि विवेकच्या माध्यमातून. अरविंद जसा पहिल्या चेंडूवरती आक्रमक झाला तसाच विवेक त्याच्या सोबतीला आक्रमक झाला. एका नावाचे समाधान मानावं लागणार आहे. आवंत स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळतो सनीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाते. हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा आवंत स्वरूपामध्ये अरविंद जरूर पुढे आला होता. थोडासा चेंडू मात्र बॅट्स आणि चेंडूचा काहीसा संपर्क झाला नाही. चेंडू खूप वरच्या दिशेने होता. जरूर घनश्याम शिंदे यष्ट्यांच्या मागे उभा होता. जरूर घनश्याम शिंदेच्या हाताला चेंडू लागला, पण चेंडू काहीसा वर होता, काहीसा त्यांच्या हातामध्ये सामावता थोडीशी अडथळा निर्माण झाला. त्यात अरविंदच्या स्वरूपामध्ये मोठा फलंदाज या ठिकाणी त्यांना संधी निर्माण झाली असे विकेट घेण्याची, पण अरविंद मात्र या ठिकाणी सुखरूप पाहायला मिळतोय. आणि चेंडूचा संपर्क झाला, पण बॅटच्या आणि चेंडूचा कडा घेतली. चेंडूने कडा घेत असताना यष्ट्यांच्या मागे चेंडू गेला. यष्ट्या उद्ध्वस्त केला. यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अरविंदला माघारी परतावं लागतं. अरविंद सारखा मोठा फलंदाज बाद झाला. सलामीची जोडी या ठिकाणी खेळ संपुष्टात घेतली जाते. तीन चेंडूचा खेळ झालेला. तीन चेंडूच्या खेळीनंतर संघाची धावसंख्याचा जर विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती तीन या धाव फलकावरती. गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. तो सनी असं दिला मोठा यश होतो. सनीच्या तिसऱ्या चेंडूवरती अरविंदला बाद होताना पाहायला मिळाला. अरविंदच्या जाण्याने संघाची धाव जागा भरून काढण्यासाठी होते. तो सुशांत सुशांतला आमंत्रित केलं जाते. गेले अनेक वर्ष सुशांत देखील अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये आपलं अधिराज्य गाजवते. तर सुशांत देखील या ठिकाणी या घाटकोपर क्रीडा नगरमध्ये दाखल झाले. सुशांतला मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजी करावी लागणार आहे. तर गोलंदाजी माध्यमातून सनीला मात्र आपलं कौशल्य दाखवावं लागणार आहे. तर एकीकडे सुशांत, एकीकडे सनी. लेगसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात. सूर्यगाच्या चेंडूवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावचीचा प्रयत्न जरूर होतो, जरूर अपील होते, पण एक धाव घेतली जाते. एका धावाचे समाधान मानावं लागतं. तर सुशांतच्या माध्यमातून फलंदाजी होते. सुशांत आणि सनीचा जर विचार केला कधी काही एकाच संघामध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू आज मात्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे रॉयल, एकीकडे लक्ष्मी इलेव्हन. तर क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू मात्र टप्पा पडला आणि थोडासा आतल्या दिशेने आला. चेंडूने वळण घेतलं आतल्या दिशेने. सुरेखाची गोलंदाजी करतो.
झाली, ती टू करणं मात्र चुकी झाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण चेंडू हातामध्ये सांभाळताना थोडीशी चुकी झाली आणि चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने गेला. त्या कारणाने या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मात्र चार धावा पाहायला मिळाल्या त्या सुशांतच्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 200 वर जाताना पाहायला मिळते. तर सहा चेंडूंमध्ये जर विचार केला तर लक्ष्मी इलेव्हन संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 9 या धावफलकावरती. तर तीन षटकांचा खेळ असणार आहे, तीन षटकांमध्ये मात्र कुठेतरी धावा जोडाव्या लागणार आहेत, मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. तर स्वतः घनश्याम शिंदे संघनायक दुसऱ्या षटकासाठी फलंदाजी मार्फत येताना पाहायला मिळते. चेंडू पाहायला मिळाला, चेंडू पडला काय आणि चेंडूने वळण घेतलं काय, आतल्या दिशेने आला काय, चेंडूचा आणि बॅटचा नीट सगळ्याचा संपर्क झाला नाही, फलंदाजाला देखील हा चेंडू खेळताना थोडासा अडथळा जरूर नेम, पण यशस्वीरित्या या चेंडूवर एक धाव घेतली गेली.
शेवटच्या षटकामध्ये मात्र लक्ष्मी लोणे संघाला मोठी धावसंख्या करावी लागली. कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर राहुल चेंबर या संघाकडे मोठे मोठे फलंदाज आहेत. एकीकडे घनश्याम शिंदे, एकीकडे जतीन गावट, एकीकडे अरुण, तर एकीकडे अनय कुमार, तर एकीकडे सोहेब असेल, तर एकीकडे गणेश असेल. अशी मोठमोठी खेळी त्यांच्याकडे आहे. फुलटा चेंडू होता, फुलटा चेंडूवरती या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळतो. कारण पडद्याला त्या ठिकाणी डिक्लेअर हा चेंडू थोडासा अवंत स्वरूपामध्ये पाहायला मिळाला असं, पण फलंदाज थोडासा पुढे आला होता. त्या कारणाने फलंदाजाला ठाऊक होतो मी पुढे आलो. जर माझ्या हात मी हा चेंडू जर मिस केला तर मागे यष्टीरक्षक त्याची संधी साधू शकतो आणि माझी विकेट जाऊ शकतो. त्या कारणाने त्याने बॅट एक धाव घेतली जाते. एका धावेने संख्येची धावसंख्या पुढे जातो. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या उपस्थिती 18 या धाव फलकावर. शेवटचे दोन चेंडू शिल्लक राहतात. म्हणजे लक्ष्मी लेवणा संघ कुठेतरी दोन धावा अधिक आहे आणि धावशीचा प्रयत्न यशस्वी होतो. पंचांनी हातवारे केले. आकाशाच्या दिशेने बोट करत असताना या ठिकाणी विवेक बाद होतो. विवेक जरूर मैदानामध्ये आपल्या संघासाठी सुरू अशी फलंदाजी करत होता. सलामीची जोडी दाखल झाली असताना विवेक जरूर आला होता अरविंद सोबत, पण विवेकला मात्र शेवटच्या षटकामध्ये माघारी परतावं लागतं. तर विवेकच्या जाण्याने नवीन फलंदाजाला आमंत्रित केलं जातं. नवीन फलंदाज अर्जुनला आमंत्रित केलं जातं. अर्जुन येतोय. शेवटचा चेंडू असणारे निरंजन गोलंदाजी करतो. पहिल्या षटकातील पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. सामन्यानंतर मात्र दुसऱ्या लॉटला सुरुवात होईल. दुसऱ्या लॉटला सुरुवात होत असताना मी विनंती करेल की दोन्ही संघांना पुष्कर नाईन विरुद्ध जम्बो या दोन्ही संघांना विनंती असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार. लगेच तत्परता दर्शवायची.
विरुद्ध मुकेश रॉय लोधी संघाने देखील विनंती असणार आहे. आई माऊली गोवंडी या संघाला विनंती असणार आहे. तर 18 चेंडूंमध्ये या ठिकाणी 19 धावा जरूर केल्या त्या लक्ष्मी लोण्या संघाच्या फलंदाजाने आणि 20 धावांचं लक्ष्य उभं केलंय तर रॉयल चेंबुऱ्या संघाच्या फलंदाजांपुढे. तर रॉयल चेंबुऱ्या संघाचा जर विचार केला तर मोठमोठे फलंदाज आहेत. फलंदाजांची त्यांच्याकडे कमी नाहीये, कारण घनश्याम शिंदे अरुण असेल तसेच अनिल कुमार असेल, जतीन गावंड असेल, म्हणजे मोठमोठे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. अरविंद दांडल मध्ये कुठेतरी पहिल्या षटकामध्ये कुठेतरी रणनीती आखतात, कुठेतरी घनश्याम शिंदे यांच्या विरोधामध्ये रणनीती आखतात अरविंद दांडल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. तो गोलंदाजी मार्गावर माधव फलंदाजी करतो, तो डावखुरी शैलीचा हा गुरु फलंदाज घनश्याम शिंदे. चेंडू या ठिकाणी निर्धार सांगतो ते पहिल्या चेंडूवर ते बॅट्स आणि चेंडूचा काहीसा संपर्क झाला नाही. चेंडू सर्व यष्टांच्या मागे गेला, प्रत्येक देखील यष्टांच्या मागे जरूर उभा आहे. प्रत्येकने देखील सुंदर असा गोलंदाजाला साथ दिले, चेंडू आपल्या हातामध्ये सामावून घेतला, त्या कारणाने हा चेंडू निर्धार सांगतो ते. आता मात्र या ठिकाणी नियंत्रण चुकतं. चुकीचं रूपांतर अवांतर स्वरूपामध्ये संघाचा खाता उघडला जाते, संघाची धावसंख्या एकने पुढे जाते. एक चेंडू झाला आणि एका चेंडूवरती अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. पुढे खेळण्याचा प्रयत्न अपसाईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता घनश्याम शिंदे यांचा, कारण घनश्याम शिंदेला ठाऊक होते कुठेतरी, कारण अरविंद दांडल स्वतः मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडस पुढे कव्हरच्या दिशेने थोडस पुढे भेट, त्या कारणाने थोडस पुढे येऊन त्यांनी चौकाराच्या दिशेने प्रयत्न केला होता. कारण पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये जर चौकार आला तर थोडस आपल्या संघाचा धावसंख्येमध्ये थोडस समीकरण बदललं जाईल. आपल्या संघाची षटक मार्ग असेल. तीन चेंडूंमध्ये तीन धावा जरूर जोडल्या रॉयल चेंबुऱ्या संघाने. स्वीपचा प्रयत्न यशस्वी, डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाते. चार चेंडूंमध्ये चार धावा जोडल्या जातात. पुढे घेण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू मात्र बॅट्समॅन चेंडूचा संपर्क झाला पण चेंडू मात्र सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये सामावला गेला, त्या कारणाने चेंडू निर्धाव सांगता. तर पाच चेंडूंमध्ये चार धावा जोडले गेले. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेतली जाते. पहिले षटक समाप्त होते. पहिले षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाच या धाव फलकावरती सुरेख अशी गोलंदाजी केली माधव आपल्या संघासाठी, केवळ पाच धावा खर्ची केल्या. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. 12 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावा करणं गरजेचं आहे रॉयल चेंबुऱ्या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एकीकडे रॉयल चेंबूर संघाचा घनश्याम शिंदे तर एकीकडे अरविंद फलंदाजी करतोय. तर क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर अरविंद दांडल सातत्याने या ठिकाणी रणनीती आखतोय, सातत्याने गोलंदाजाच्या माध्यमातून रणनीती आखतोय. कोणत्या गोलंदाजाला आता आपण या ठिकाणी आमंत्रित करायचं, कोणत्या गोलंदाजाचा या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा, जेणेकरून आपण तो दोन्ही फलंदाजाला रोखू शकतो. ही रणनीती मात्र अरविंद दांडल संघाची असणार आहे, लक्ष्मी लोण्या संघाची असणार आहे. प्रत्येकाला आमंत्रित केलं जातं दुसऱ्या षटकासाठी. तर कृपया प्रेक्षक वर्गाला विनंती असणार आहे, कारण आपण पहिल्या या सामन्यामधील पहिल्या चेंडूचा जर विचार केला थोडासा निर्णय थोडासा देण्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता, त्या कारणाने थोडस रॅलिंगवर कोणी जोर दौडे रॅलिंगवरती जोर दौडे रॅलिंग आतमध्ये आले. थोडस पंचांना देखील आयोजकांना देखील कोणतीही चुकी होणार नाही, अडथळा निर्माण होणार नाही, त्या कारणाने थोडस गोलंदाजी मार्गावर प्रतिक्रिया पाहू शकता.
एकीकडे प्रतीक तर एकीकडे घनश्याम शिंदे. प्रेक्षक वर्गाला विनंती असणार आहे, सामन्याचा जरूर आनंद घ्या. तुमच्याच मनोरंजनासाठी या आयोजकाच्या वतीने या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मात्र हे सामने पाहत असताना थोडस आयोजकांना देखील सहकार्य करायचंय, कारण 2 दिवस आपल्याला सहकार्य करायचंय. बांबावरती कोणी जोर देऊ नये. पुढील होणारा सामना पुष्कर नाईक विरुद्ध जम्बो. जम्बो या संघाला विनंती असणार आहे, तसं पुष्कर नाईक संघाला विनंती असणार आहे, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे. जम्बो या संघाचे संघनायक प्रवीण या ठिकाणी जरूर दाखल आहेत, तसंच पुष्कर नाईक संघाचे संघनायक यांना देखील विनंती असणार आहे. आपण देखील या ठिकाणी आपल्या आलेल्याची नोंद करायची आणि नाणेफेकीसाठी जरूर दाखल व्हायचं. व्यासपीठावरती आपण दाखल व्हायचंय. पुष्कर नाईक चेंडू 15 धावा. एक धाव घेतली होती घनश्याम शिंदे यांच्या माध्यमातून. लक्ष नोट आहे पण क्षमता आहे, फलंदाजांमध्ये क्षमता आहे, तसंच गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून प्रतिकले सातत्याने आपण पाहत आहोत, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून तो सतत आपल्या संघासाठी नेहमीच निर्णय कशी गोलंदाजी करत असतो. आता मात्र तोच निर्णय गोलंदाजी त्याला करावे लागणार आहे, त्याला आरुणला आणि घनश्याम शिंदेला रोखावं लागणार आहे, सलामीची नेहमी त्याला कुठेतरी रोखावी लागणार आहे. सुंदर असा प्रहार केला जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निलेशच्या माध्यमातून. निलेश चेंडूवरती पडला काय आणि चेंडू अडवला काय. निलेशने आपल्या संघासाठी 4 धावा 3 धावा जरूर अडवले, 1 धाव जरूर घेतली गेली रॉयल चेंबूर या संघाच्या माध्यमातून, पण 3 धावा जरूर घेतले गेले, 3 धावा जरूर अडवल्या गेले. घनश्याम शिंदेच्या फलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने चौकाराचा प्रयत्न केला जातो, सातत्याने मोठमोठे फटका पाहायला मिळतो, सातत्याने तो आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून प्रहार करतो. पण तितकीच क्षेत्ररक्षणामध्ये तैनात असताना लक्ष्मी नारायण संघाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो, ते देखील सातत्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडू अडवला जातो. जर घनश्याम शिंदे फलंदाजीच्या माध्यमातून चेंडू प्रहार करतील तर आम्ही मात्र या ठिकाणी त्या फलंदाजीच्या माध्यमातून त्याला रोखलं जाईल. सलामीची जोडी या ठिकाणी तोडली जाते. अरुण सारखा फलंदाज पास होतो, अरुणला माघारी परतायला लागते, अरुणचा फटका फसला, अरुण माघारी जातो. अरुणच्या जाण्याने मात्र रॉयल चेंबूर या संघाला मोठा झटका पाहायला मिळतोय. तर प्रतीकला मोठं यश येते. एनॉय कुमार येतोय फलंदाजी मार्गवर. एनॉय कुमार म्हणजेच रॉयल चेंबूर या संघाचा एक चपळ खेळाडू. एनोच्या माध्यमातून आपण सातत्याने क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर एनो मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असतो. सुरेख असं जॉन्टी रॉड्स
चेंबर विरुद्ध लक्ष्मी इलेवन दोन्ही चेंबर परिसरातील हे दोन्ही संघ. तर एनॉय कुमार फलंदाजी मार्कवर एनॉय. सुशांतकडे देखील